राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चाच्या माध्यमातून 25 मे 2022 रोजी बहुजनांच्या हक्क अधिकारांसाठी होत असलेल्या भारत बंदला अमोल लोंढे बहुजन क्रांती मोर्चा राज्य संयोजक महाराष्ट्र राज्य यांनी दिलाय जाहीर पाठिंबा। पाहुयात अमोल लोंढे काय सांगतायत। बहुजन क्रांती मोर्चा राज्य संयोजक महाराष्ट्र राज्य व बहुजन मुक्ती पार्टी पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष आज हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे येणाऱ्या 25 मे 2022 रोजी राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा या संघटनेच्या माध्यमातून भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे। बहुजन क्रांती मोर्चा आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या युवा आघाडीच्या वतीनं या राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या भारत बंदच्या आंदोलनाला जाहीर असा पाठिंबा देत आहे। खऱ्या अर्थानं हा भारत देश बंद करणं हा आमचा उद्देश नाही। आमचा उद्देश या भारत देशाला संविधानिक मार्गाने चालवण्यात यावं, हा भारत देश संविधानाच्या तत्वावर चालला पाहिजे अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे। पण आपण आज पाहत आहोत की हा भारत देश संविधानाच्या तत्वावर चालत नाही किंवा चालवला जात नाही याच्या पाठीमागे सत्ताधारी आणि विरोधातली जी लोक आहेत, विरोधी पक्षातली लोक आहेत, ही एक जबाबदार आहे। कारण आपण आता जर पाहत असतो तर लोकांच्या ज्या सामाजिक मूलभूत गरजा आहेत या सामाजिक मूलभूत गरजांवर सुद्धा कोणी कुठलाही पक्ष किंवा कुठलीही संघटना बोलण्यासाठी तयार नाही किंवा यांचा विरोध करण्यासाठी सुद्धा कुठलीही सामाजिक संस्था किंवा सामाजिक संघटना किंवा कुठलाही राजकीय पक्ष करताना दिसत नाही। कारण या लोकांना संविधानाचा विसर पडलेला आहे। आता आपण जर पाहत असाल, न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण जर पाहत असाल तर प्रत्येक धर्माच्या संदर्भातच या ठिकाणी चर्चा चालू आहे। कुणी म्हणते आम्हाला हनुमान चालीसा म्हणायची आहे, कुणी म्हणते भोंगे यांनी आम्हाला त्रास होत आहे, कुणी म्हणते भोंगे उतरवणार नाही, कुणी म्हणते आम्ही भोंगेच उतरवणार, कुणी म्हणते हनुमान चालीसा म्हणणार, कुणी म्हणते राम मंदिरात आम्ही जाणार, कोण म्हणते राम मंदिरात येऊ देणार नाही। पण या सर्व गोष्टींनी बहुजन समाजातील विविध स्तरावरच्या लोकांच्या सामाजिक किंवा मूलभूत हक्क अधिकारांच्या विषयी कुणीही मात्र कुठलाही संस्था, कुठलीही सामाजिक संघटना किंवा कुठलाही राजकीय पक्ष बोलताना दिसत नाही। खऱ्या अर्थानं या ठिकाणी वाढती महागाई आहे। पेट्रोल डिझेलचे जर भाव बघितले असेल तर गगनाला भिडलेला आहे। शेतकऱ्याच्या मालाला बाजार भाव नाही, ओबीसीची जातवार जनगणना केली जात नाही, CA NRCचा मुद्दा पुन्हा लागू करण्याची या ठिकाणी गोष्टी केल्या जातात। या अशा 9 महत्वाच्या मुद्द्यांवर राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या माध्यमातून भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे। पुन्हा आमचा असं प्रामाणिक मत आहे की या सर्व ज्वलंत विषयावर या सरकारने, केंद्र सरकार असतील, राज्य सरकार असतील, या लोकांना जाग यावी आणि कोणत्या दिशेने संविधानाच्या मार्गाने भारत चालवला जावा याच मागणीसाठी राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या माध्यमातून भारत बंदची हाक दिलेली आहे। मी बहुजन क्रांती मोर्चाच्या आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या युवा आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी आवाहन करतोय की आपण येणाऱ्या 25 मे 2022 या भारत बंदच्या आंदोलनामध्ये सर्व शक्तीनं तन मन धनानं आपण यामध्ये सामील व्हायचं आहे आणि हा भारत बंद आपण आंदोलनाला यशस्वी करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि यासाठी आपण संविधानाच्या चौकटीमध्ये राहू, संविधानाच्या राज्यामध्ये राहू, हा भारत बंद यशस्वी करायचा आहे आणि हे आपण कराल अशी आशा अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो।